शिवसैनिकांनी तट विसरून आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी जोमानं कामाला लागावं असं आवाहन उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कल कुरुंदवाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या भालचंद्र थिएटरमध्ये शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा चैतन्य मेळावा तसंच शिवसेनेच्या ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी भालचंद्र थिएटर तसंच कुरुंदवाड शहरात कुस्ती मैदान निर्मितीसाठी निधीची मागणी करीत तालुक्याच्या विकासकामाचा तसंच तालुका शिवसेनेच्या कार्याचा आढावा सादर केला या अनुषंगानं बोलताना मंत्री उदय सामंत यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांनी गटतट विसरून जोमानं कामाला लागावं असं आवाहन केलं आणि रखडलेली कामं सहा महिन्यात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं

त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी कोरोनामुळं खासदारांचा दोन वर्षांचा फंड गोठवला आहे त्यामुळे राज्य शासनानं शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसंच महापुराचा प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील चित्र पाहिलं तर जिल्ह्यातील मंत्रीच शिवसेनेचं खच्चीकरण करतायत असा आरोप केला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील मंगल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केली दरम्यान शिवसेनेचे नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती कविता चौगुले अण्णासाहेब बिलोरे मंगल चव्हाण रेखा जाधव वैशाली जुगळे प्रतीक धनवडे माधुरी टाकारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते